राज्यभरात महाशिवरात्रीच्या उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा प्रकार समोर येत आहे. अशातच नागपूरमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपूरच्या त्रिमूर्तीनगरमध्ये महाशिवरात्रीला उपवासाचे थालीपीठ खाल्ल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की महाशिवरात्रीला उपवासाचे थालीपीठ खाल्ल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याची घटना नागपूरच्या त्रिमूर्तीनगर परिसरात घडली. 2 दिवसापूर्वी वीज दुकानातून खाण्याचा उपवास भाजणी आटा देण्यात आला होता. एका खासगी कंपनीचे श्रीजी भाजणी पीठ खाल्ल्याने अनेकांना उलटी मळमळाने चक्करचा त्रास होऊ लागला. या त्रासानंतर रुग्णांना विविध खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शहरातील ओकाट पडोळे अवंतिका या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे रुग्ण भरती असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर येताच अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फूड निर्मिती कंपनीवर कारवाईला सुरुवात केली आहे. अन्न व औषध विभागाने या घटनेची दखल घेतली असून कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधील खाद्यपदार्थाच्या कच्च्या मालाचे नमुने तपासण्यात येत आहे. यासाठी 20 दुकानातील सॅम्पल परत मागवले आहेत. हे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.